देशामध्ये सहकारिता मंत्रालय पहिल्यांदा तयार झालं. इतके वर्ष सहकार आहे, 100 वर्षापेक्षा जास्त, पण देशामध्ये वेगळं सहकारिता मंत्रालय नव्हतं. पहिल्यांदा माननीय मोदी साहेबांनी सहकारिता मंत्रालय केलं आणि ते मंत्रालय केल्यानंतर माननीय अमितभाई शाह, ज्यांना सहकारातला अनुभव आहे, अशा अनुभवी नेत्याला त्याचं मंत्री केलेलं आहे. आणि आज त्यानिमित्ताने महाराष्ट्र जी सहकाराची भूमी आहे, आणि आपल्याला माहिती आहे की पहिला सहकारी साखर कारखाना या भूमीत निघाला, आणि म्हणून इथे एक सहकार परिषद घेऊन सहकारातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता जे काही त्या ठिकाणचे प्रस्ताव आहेत, म्हणणं आहे, ते ऐकून घ्यायचं आणि त्यातनं सहकाराला पुढे नेण्याकरता निर्णय करायचे, याकरता अमित भाई या ठिकाणी येत आहे. साईबाबांना खरं म्हणजे काही मागायचंच नसतं, बाबांना सगळंच माहिती असतं, त्यामुळे फार काही मागण्याची आवश्यकता नसते, जे योग्य आहे तेच बाबा करतील.